साहेब पण हाताला आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलो इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्या बरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी सहा लाखाच्या पुढे मतदान जाते साहेब ए <laughs> हाय का नाही रे खरं साहेब एवढ्या सभेत मी बोलायची हिंमत का करतो सगळ्याचे फोन उचलतो साहेब सगळ्याचे परवा साहेब एक आमची या का इकडं सुद्धा आरडायला ह्या जो उचलला होता काय की परवा साहेब एक आमची भगिनी उमारग्याचीच होती इष्टीत बसली अपंग होती साहेब तिचा मला फोन आला मला म्हणले खासदार उमराजे आहेत का हा म्हणलं आपणच आहे म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणलं म्हंटलं काय अडचण नाही कंडक्टरला फोन दी कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिच्याकडे कुठला खासदाराचा फोन ती, खास मनला? मनला कर, <laughs> ती मला मोठ्यानं म्हणला अरे कोण बोलताय म्हटलं खासदार ओमराजे बोलतोय त्याला विश्वास वाटत ना काय बोलता राव म्हणला म्हणलं तुला लबाड वाटतंय तरी एकदा व्हॉट्सअपून व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला ती थांबलं नाही आता लगेच व्हॉट्सअपून व्हिडिओ कॉल केला बघितला अगं माय माय म्हणला तुम्ही का साहेब म्हणलं बाबा आता माझं जवळ आलंय तिला तेवढी जागा करून दे भले तू बरा म्हणलं पण तिला जागा करून दे साहेब तंत ना 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 एक नाही तर असंख्य उदाहरण आहे आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले साहेब ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या मंत्राचं आम्ही पालन करतोय साहेब आणि खात्रीनं सांगतो साहेब त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणते होय रे म्हणतात की नाहीतर आपल्याला मोदी मुळ आला मोदी म्हणते ती नाहीतर नाहीत्र टोचून त्यांना सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघातनं दोन वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि एक वेळेस कल्पनाताई नरे न रे हे फक्त ज्यावेळेस मोजी